बातमी आहे नाशिक मधून। नाशिक पश्चिम मतदार संघात भाजपाची आता डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सीमा हिरेंना उमेदवारी दिल्याने आता नाराजी समोर यायला लागली आहे। नाशिक पश्चिम मतदार संघामध्ये भाजपाची डोकेदुखी आता वाढण्याची शक्यता आहे। सीमा हिरे यांना उमेदवारी दिल्याने आता नाराजीचा सूर आता पाहायला मिळतोय। दिनकर पाटील निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। दिनकर पाटील भाजपाचे माजी सभागृह नेते आहेत। नाशिक पश्चिम मतदार संघामध्ये भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी मिळाल्याने बंडखोरांना शांत करण्याचा भाजपा समोर आव्हान। भाजपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, काय अधिकची माहिती? निलम, काल भाजपच्या काही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील 5 जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे, त्यापैकी 4 विद्यमान आमदारांना तिकीट हे भाजपकडनं जाहीर झालेलं होतं आणि 3 मतदारसंघात विद्यमान आमदारांना विरोध होता, त्यामध्ये चांदवड, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम अशा या मतदारसंघामध्ये भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। आणि नाशिक पश्चिम मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर पश्चिम मतदारसंघामध्ये भाजपचे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार होते आणि विद्यमान आमदार सीमा हिरे यांना तिकीट दिल्याने दिनकर पाटील जे माजी सभागृह नेते होते, लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सुद्धा त्यांनी तयारी केलेली होती, ते या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। त्यामुळे बंडखोरांना आता कशा पद्धतीने भाजप शांत करतं आणि आगामी काळात एकूणच काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।